राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवाडी चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या प्रमुख कापूस वाणाबद्दल माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवाडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिले वाण आहे आदित्य ॲग्रीटेक कंपनीचे मोक्षा. याचा कालावधी साधारणपणे 155 ते 160 दिवसाचा असतो. हे वाण उभे वाढणार आहे. वजनदार कापूस आणि बोंडअळीला प्रतिकारक्षम असं हे वाण आहे. दुसरे वाण आहे राशी कंपनीचे राशी 659. तर याचा कालावधी साधारणपणे 145 ते 160 दिवसाचा असतो. याच्या बोंडाचे वजन साधारणपणे 4 ते 5 ग्रॅम असते. याची लागवड आपण बागायती आणि कोरडवाहू या दोन्ही क्षेत्रासाठी आपण करू शकतो. तिसरे वाण आहे कावेरी सीड्सचे मनीमेकर. तर याचा कालावधी साधारणपणे 155 ते 160 दिवसाचा असतो. बोंडांचा आकार मध्यम असतो परंतु बोंडांची संख्या खूप असते. तर चौथे वाण आहे मैको कंपनीचे धंदेव प्लस. तर याचा कालावधी साधारणपणे 160 ते 170 दिवसाचा असतो. हे वाण आपण कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रामध्ये लावू शकतो. पाचवे वाण आहे अजित 155. तर याचा कालावधी साधारणपणे 145 ते 160 दिवसाचा असतो. बोंडाचा आकार लहान असतो परंतु बोंडांची संख्या खूप जास्त असते. पाण्याचा ताण सहन करणारे हे वाण आहे, त्यामुळे आपण कोरडवाहू क्षेत्रासाठी ही फारच चांगली व्हरायटी मानली जाते. सहावे वाण आहे प्रभा सीड्स कंपनीचे सुपर क्वाड. तर याचा कालावधी साधारणपणे 160 ते 170 दिवसाचा असतो. तर याची झाडे उंच वाढणारी असतात. सातवे वाण आहे मैको कंपनीचे जंगी. तर याचा कालावधी साधारणपणे 150 ते 160 दिवसाचा असतो. बोंडांचा आकार मोठा असतो. कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रावर आपण याची लागवड करू शकतो. आठवे वाण आहे ॲग्रीसीड्स कंपनीचे US 70-67. तर याचा कालावधी साधारणपणे 155 ते 160 दिवसाचा असतो. तर हे झाड उंच वाढत नाही तर डेरा करणारे असते. नववे वाण आहे आदित्य ॲग्रीटेक कंपनीचे क्वाड बँक. तर याचा कालावधी साधारणपणे 155 ते 160 दिवसाचा असतो. तर याच्या बोंडांचा आकार मोठा असतो. तसेच कबड्डी पंगा आणि राशिनिओ या वाणांची लागवडसुद्धा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपण यापैकी कोणते वाण लागवड करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.